तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये, जो आहे अंदमानच्या सिरीजचा व्लॉग. आणि आता आपण आलो आहोत कालापत्तर बीचला. मागे तुम्ही बघू शकता अमृतने वाळूमध्ये खेळायला सुरुवात केलेली आहे. इकडे ऋषाली बीचची मजा घेते आहे आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता निळाशार समुद्र आणि स्वच्छ आकाश. आता सकाळचे वाजलेले आहेत, 9:22 झालेले आहेत, पण तुम्ही बघू शकता इथे सूर्य लवकर उगवतो. जवळपास 5:30 किंवा 5 इथे पूर्णपणे प्रकाश आलेला असतो. कालापत्तर बीचला खूप सारी फोटोग्राफी झाली आहे आणि तुम्ही फोटोज आमचे इंस्टाग्राम चॅनलवर पण बघू शकता. ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. आणि आता तुम्ही व्हिडिओ स्क्रीनवर पण बघत आहात. त्यानंतर इथे बस रेस्ट करण्यासाठी एक असं झोपडी टाईप बनवलं आहे. त्यानंतर या बाजूला ही पूर्ण लाईन आहे. इथे कोकोनट वॉटर आणि शेल्सपासून, कोन्चेसपासून जे काय वस्तू बनवल्या जातात त्या मिळतात. या इथेही ऊसाचा रस आहे आणि कोकोनट वॉटर आहे. तर इथे अमृत आणि वृषा कोकोनट वॉटर घेत आहेत. मीही जातो तिकडे आणि त्यांना जॉईन करतो. लेकिन कैसे पता चलता है? ये हम लोग जानते हैं. अरे वही तो मैं पूछ रहा हूँ, आप बताओ तो सही. तर ते सांगतात आवाज टॅप करतात बोटांचा, टिचकी मारून बघतात आणि त्यावर त्यांना समजतं. हां, तर त्यांना असं त्याच्यावरून समजतं की आतमध्ये मलई आहे किंवा पाणी आहे. फक्त हे काका आहेत, आपल्याला पाणी फ्रीमध्ये देत नाही आहेत. हे जास्त गोड आहे. त्याचं प्राइसिंग किती आहे गाइस? 50 रुपीज प्राइसिंग आहे. तर याचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता. अमृत, हा तू पाणी पिऊन टाक. ओके, तर आपल्याकडे फ्रेश कोकोनट वॉटर आलेलं आहे. अमृत पण पाणी पिते. अमृत आवडते ना तुला? हे किती आवडतं? का भरपूर आवडते. हो, खूप गोड आहे पाणी. मी पण आता ट्राय केलंय आणि मस्त आहे. इकडे बॉडी डिहायड्रेट होते त्यामुळे आपल्याला कंटिन्यू पाणी प्यायलाच लागतंय. तर आता या शहाळ्यापासून, या शहाळ्यामधून आपल्याला मलई काढून देणार आहेत.
तो ये जो पीला वाला नारियल है ये कौन सा है बोल रहे थे आप? इसको तीन कोकोनट बोलते, तीन कोकोनट बोलतात या नारळाच्या व्हरायटीला। हे निकोबार मध्येच येतं ना, निकोबारी है ना? हाँ, ऑरेंज पीला वाला जो कोकोनट है ये निकोबारी कोकोनट। और ये वाला जो है वो ये मलेशियन, तो इसमें ज्यादा झाड़ा खोबरा होता है, पानी भी है और खोबरा भी है इसमें। पण जरा आम्हाला ह्याची टेस्ट खूप चांगली वाटली, खूप गोड होते हे आणि याची मलई पण एकदम सॉफ्ट होते। तर आत्ताच आपण कालापत्थर बीचला विजिट केलं होतं आणि इकडून आता आपण दुसऱ्या बीचला जाणार आहोत, पण थोडं रेस्ट करणार आहोत, हॉटेल रूमवर जाऊन फ्रेश होणार आहोत, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत। आणि या बीचला आपण भरपूर सारे फोटोग्राफी केलेले आहेत, तर हे फोटोज आणि रील्स बघायचे असतील तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा सबस्क्राईब करा, त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे। आणि त्यानंतर पेजचं नावसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तर तुम्ही नक्की फॉलो करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करा। तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। आत्ता मी हा व्हिडिओ इथं थांबवतो, भेटूया आपण पुढच्या बीचवर, तोपर्यंत बाय बाय, से बाय बाय।